आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे खाली उतरवा तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार वातावरण आम्ही नाही बिघडवत होत आहोत आम्ही वातावरण नाही बिघड होत आहोत हा धार्मिक विषय मुळात नाहीच आहे हा सामाजिक विषय वयस्कर लोकांना विद्यार्थ्यांना महिलांना सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो पाच पाच वेळा तुम्ही दिवसभराबंद तिकडे नमाज पडता बांग देता एक तर सगळे बेसूर असतात काय म्हणून आम्ही ऐकायचं रस्त्यावरती घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो फुटपाथवरती घाण झाली तर आपण फुटपाथ साफ करतो मग जर कानाला त्रास होत असेल तर भोंगेखाली उतरवलेच पाहिजेत आणि राज्य सरकारला माझं आहे याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही तुम्हाला काय करायचं असेल ते करा या गोष्टीचा एकदा सोक्ष मोक्ष हा लागलाच पाहिजे ज्या देशांमध्ये तुम्हाला ज्या देशांमध्ये तुम्हाला बंदी आहे अनेक परदेशांमधले देशामध्ये बंदी आहे निमूटपणे ऐकताना तिकडे आज माझे अनेक असे मुसलमान परिचयाचे लोक आहेत ते येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मीयाना त्रास देतो आज तुमचा रमजान चालू आहे आम्ही समजू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका